उच्च दर्जाचे रेशीम आणि भरगच्च दरीकाम, हिंदुस्थानी संस्कृतीचा मिलाप असणारी बनारसी साडी ही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर या साडीला शोभेल असा साज शृंगार, भारतीय संस्कृतीचा हा पैलू भव्य अशा शुभ शृंगार केकच्या माध्यमातून साकारण्याची किमया पुण्यातील एका कलाकाराने साधली आहे। या अनोख्या कलाकृतीला जगभरातून दाद मिळतीये। पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धवल देव यांनी नुकतेच बनारसी सात संकल्पनेवर आधारित भव्य असा रॉयल आयसिंग केक तयार केला आहे। इटली येथील इंटरनॅशनल केक प्रोजेक्टसाठी हा भव्य केक तयार करण्यात आला आहे। या प्रोजेक्टसाठी जगभरातून केक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले असून या कलाकारांना केकच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती सादर करण्यास सांगितले होते। या प्रोजेक्टसाठी पुण्यातून प्राची यांना आमंत्रित करण्यात आले होते। या केकमध्ये पारंपरिक भारतीय वेशभूषेतील लोकप्रिय प्रकार असलेली बनारसी साडी आणि पारंपरिक दागिने सादर करण्यात आले आहेत। आपल्या या कलाकृतीबाबत प्राची म्हणाल्या, मला भारतीय वारसा आणि संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करायची होती, मात्र त्याचवेळी एक अशी कलाकृती तयार करायची होती जी माझ्या मनाच्या अगदी जवळ असेल। यासाठी मला खास बनारसी साडीचा पर्याय योग्य वाटला, जी मला माझ्या आईकडून मिळाली होती, त्यामुळेच तिच्याशी वारसा आणि आपलेपणा हे दोन्ही घटक जोडलेले आहेत। मी तयार केलेल्या 32 इंच भव्य बनारसी साडी आधारित केक म्हणजे आकर्षक रंग, आकृतीबंध, फुलांची वैशिष्ट्ये, साडीवरील चांदी व सोनेरी जरीचे काम आणि अगदी बारीक तपशील लक्षात घेऊन बनवलेले पारंपरिक दागिने यांचे मिश्रण आहे। या केकची रचना सिंदूर दानीप्रमाणे करण्यात आली आहे। हा केक हाताने विणलेल्या साडीप्रमाणे दिसावा यासाठी हजारो स्वतंत्र टिपके वापरून फुलांचे घटक केले गेले, त्यांना खाण्यायोग्य सोनेरी रंगाने रंगवण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं। हा बनारसी साडी केक सध्या प्राचीच्या पुण्यातील केक स्टुडिओमध्ये आहे। मध्य प्रदेशातील रीवा येथे जन्मलेल्या प्राची यांनी आपले शालेय शिक्षण उत्तराखंड येथील डेहराडून येथे पूर्ण केले। त्यांनी कोलकाता येथे महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण घेतले। प्राची यांनी रॉयल आयसिंग या किचकट कलेचे शिक्षण युनायटेड किंगडममध्ये जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन MBE यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले। सामान्यतः पारंपरिक पाककलेत रॉयल आयसिंगसाठी अंड्याचा वापर केला जातो, परंतु भारतीय बाजारपेठ लक्षात घेत प्राचीन अंड्यांचा वापर न करता पूर्णतः शाकाहारी उत्पादन वेगन रॉयल आयसिंग विकसित केले। भारतीय कंपनी सुग्रणीच्या सहकार्याने हे स्मारक साकारण्यात आले असून प्राची यांचे हे उत्पादन भारतात तसेच जगभरात उपलब्ध आहे। मेरा नाम प्राची धवल देव है और मैं केक आर्टिस्ट हूँ। मेरा स्पेशलाइजेशन रॉयल आइसिंग आर्ट में है। मुझे एक इंटरनेशनल केक कोलैबोरेशन के लिए इनविटेशन मिला था, जिसमें हमें हमारी कंट्री को रिप्रेजेंट करता हुआ वहाँ का फैशन केक के थ्रू रिप्रेजेंट करना था। तो मैंने अपने केक के लिए एक ट्रेडिशनल बनारसी साड़ी और एक ट्रेडिशनल इंडियन ज्वेलरी को इंस्पिरेशन लेके केक बनाया है, जिसका नाम मैंने शुभ श्रृंगार रखा है, क्योंकि हमारे इंडियन जो ट्रेडिशन है, कल्चर है, हेरिटेज है, उसमें जो श्रृंगार है उसका एक बहुत इम्पॉर्टेंट रोल है। तो जो मैंने साड़ी पहनी है वो एक ट्रेडिशनल बनारसी साड़ी है। तो जो बॉर्डर्स हैं इस साड़ी में वो मैंने हैंड पाइप किए हैं, जो ये केक में भी यहाँ पे दिख रहे हैं। तो सब कुछ एक पाइपिंग बैग से, एक एगलेस रॉयल आइसिंग से पाइप किया गया है। जो भी कलर्स यूज हैं वो भी 100% एडिबल हैं। जो मैंने नेकलेस पहना है उससे इंस्पायर होके ये भी एक एडिबल नेकलेस मैंने केक के लिए बनाया है। और इसका जो शेप है, जो कि एक बहुत ही सिंबॉलिक शेप है, जो हमारी ट्रेडिशनल वेडिंग्स में जो एक कुमकुम की डिब्बी होती है उसका बहुत ज़्यादा सिग्निफिकेंस है, तो मैंने इसके लिए इसका शेप वो चूज़ किया था। तो ये मेरी तरफ से वो कॉन्ट्रीब्यूशन है हमारे कोलैबोरेशन के लिए, जिसमें मैं अपने इंडियन कल्चर का एक छोटा सा पार्ट दिखाना चाहती थी।